राव रंभा नावाचा चित्रपट जो आहे येत्या 19 मे रोजी थिएटर्समध्ये जे आहे रिलीज होणार आहे, त्याचा ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे। तर तेच आपण रिव्ह्यू करूयात की चित्रपटाचा ट्रेलर जे आहे ते कसा आहे। तर मित्रांनो, ट्रेलरची जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे सुरुवातीचा शॉटच आहे, कॅमेरा अँगल फिरत राहतो, एक एक कलाकार आपल्याला जे आहेत रंगभूमीवरती जे आहेत आपल्याला म्हणू शकतो की रणभूमीवरती जे आहे ते दाखवण्यात येतात। तर सुरुवातीच्या शॉटने जे आहे मित्रांनो माझी मजा जिंकली होती, कारण की ते शॉटच एवढ्या चांगल्या प्रकारे तयार केलेला आहे की तुम्ही बघतच राहाल। आणि मेन म्हणजे की म्युझिक देखील चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असेल खूप छान दिसत आहे। आणि ओव्हरऑल ट्रेलर जे आहे खूप चांगले जे आहे ते मला भेटत आहे। जेव्हा मूवी मी बघेल, बघणारच आहे हा मूवी मी, तेव्हा तर तुम्हाला नक्कीच सांगेल की ओव्हरऑल चित्रपटामध्ये काय आहे व काय नाही। परंतु सध्या तर मी तेवढं काय उलगडणार नाही। ओव्हरऑल ओम बुतकर असतील किंवा मोनालिसा असतील आणि शंतनू असतील, या सर्वांचेही काम जे आहे ओव्हरऑल खूप चांगले जे आहे ते दिसत आहे। छोटी स्टारकास्ट देखील मी ऑब्झर्व केलेली आहे, परंतु ते जेव्हा मूवी बघेल तेव्हा तुम्हाला आणखी जे आहे डिटेलमध्ये सांगेल मी। एक जसं की तुम्ही थंबनेलमध्ये वाटलंच असेल की हा चित्रपट हिट होईल का नाही, तर त्याचे कारणही तसेच आहे मित्रांनो। कारण की एका ह्या म्हणजे की उद्या जवळपास बलोच चित्रपट रिलीज होत आहे, ऐतिहासिक चित्रपट, आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्येच पुढचा ऐतिहासिक चित्रपट म्हणजे की राव रंभा रिलीज होत आहे। तर थोडाफार वेळ जे आहे कमी भेटत आहे, त्यामुळे चान्सेस आपण म्हणू शकतो की दोन्ही चित्रपटाला थोडेफार लॉस जे आहे ते होऊ शकतो। आणि ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर मराठी चित्रपटाचे एक VFX देखील प्रॉब्लेमच आहे मित्रांनो। तर ओव्हरऑल ट्रेलर जर पाहायला गेलं तर ओके आहे। तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। थँक्यू।